हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्ज डोसे, सेट डोसे बघतोय. त्याबरोबर डोसा किंवा इडलीबरोबर खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील बघतोय. तर चला सुरुवात करूया. इथं मी एका पातेल्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण नेहमी कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत. त्याबरोबर 3 वाटी तांदूळ घेते. मी रेशनचा तांदूळ वापरते. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता, फक्त तो सुगंधी नसावा. त्यानंतर 1/2 चमचा मेथी दाणे वापरले. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी ताक घालते मी, किंवा दही वापरलं तरीही चालेल. जर दही वापरत असाल तर 1.5 वाटी घ्या, ताक वापरत असाल तर त्याचवटीनं 1 वाटी ताक घ्या. आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे ताक आणि पाण्यामध्ये आपला हा तांदूळ पोहे भिजवून घ्यायचा आहे. कमीत कमी 4 तास भिजलं पाहिजे. जर वेळ असेल तर 7 ते 8 तास देखील ठेवू शकता. तर आता 7 ते 8 तास पूर्ण झालेले आहेत आणि छान असं हे आपलं तांदूळ आणि पोहे भिजलेले आहेत. आता याच्यावरचं जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये जितकी गरज असेल तितकंच पाणी वापरून याची छान अशी पेस्ट बनवायची, छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण मी 2 वेळा थोडं थोडं या प्रकारे वाटून घेते. आणि त्यानंतर एक घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये हे बॅटर मी काढून घेतलेलं आहे. बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही. या प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. या प्रमाणात आपल्याला हे बॅटर छान असं वाटून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर वाटून झालेलं आहे. त्यानंतर एखाद्या चमच्याने किंवा हाताने सुद्धा छान असं 2 ते 3 मिनिटं हे बॅटर मिक्स करत राहायचं, ढवळत राहायचं, म्हणजेच फेटून घ्यायचं. त्यामुळं बॅटर आपलं हलकं होतं आणि लवकरात लवकर फर्मेंट होण्यासाठी मदत होते. तर आता हे बॅटर ढवळून झालेलं आहे. त्याच्यावरती झाकण लावून आपण हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया. जर हवेमध्ये गारवा असेल तर पूर्ण 8 ते 10 तासासाठी हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवावं. जर उष्णता असेल तर 4 ते 5 तास किंवा 7 ते 7 तास पुरेसे होतात. तर आता हे बॅटर मी रात्रभर ठेवलेलं होतं आणि बघू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे. मस्त अशी जाळी आलेली आहे या बॅटरला. याचा अर्थ आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. या बॅटरचं तुम्ही डोसे बनवा किंवा इडली देखील बनवू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं बॅटर डोसे बनवण्यासाठी तयार झालं. मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून 1 चमचाभर पाणी घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. या बॅटरमध्ये सोडा वगैरे घालण्याची गरज नाही कारण आपण छान असं फर्मेंट करून घेतलेलं आहे. आता आपला तवा देखील छान गरम झालेला आहे. या तव्यावरती आपण तयार करून घेतलेलं बॅटर घालायचं आहे. अगदी अलगद हाताने थोडंसं हे बॅटर पसरून घ्यायचं. स्पंज डोसे हे थोडेसे जाडसर असतात, अगदी स्पंजसारखे हलके फुलके मऊलुसलुशीत असे तयार होतात. तर त्यासाठी बॅटर जास्त पसरून घेण्याची गरज नाही. आणि जर तवा छान गरम झालेला असेल तर बघू शकता या डोशांना अगदी लगेच जाळी यायला सुरुवात होते. यामध्ये आपण अजिबात सोड्याचा किंवा इनोचा वगैरे वापर केलेला नाही. तर आता मीडियम फ्लेमवरती हे डोसे दोन्ही बाजूनी छान असे शेकून घ्यायचे. एका बाजूने शेकून घेतले तरीही चालेल, दोन्ही बाजूनी शेकून घेतले तरीही चालेल. बघू शकता अगदी छान मऊलुसलुशीत असे हे डोसे तयार होतात. अशाच प्रकारे मी आणखी काही डोसे बनवून घेते. आता हे बरेचसे डोसे मी बनवून घेतलेले आहेत आणि हे डोसे खाण्यासाठी तयार झाले. या डोशांबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवायची. तर त्यासाठी 1 लहान वाटी ओलं खोबऱ्याचे तुकडे, 2 ते 3 चमचे फुटाणे चिडा, 2 ते 3 पिकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी चिंच घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून छान अशी चटणी ही वाटून घ्यायची आहे. जर चटणी पातळ पाहिजे असेल तर वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आणि इथं बघू शकता छान अशी मस्त दाटसर चटणी तयार झालेली आहे. आपले डोसे देखील खाण्यासाठी तयार आहेत. यामधला प्रत्येक डोसा बघू शकता अगदी छान लुसलुशीत कापसासारखे
स्पंज असे तयार झालेले आहेत, कितीही वेळ ठेवलं तरी हे कडक होत नाहीत, मस्त हलके फुलके डोसे तयार होतात आणि ही चटणी देखील तयार आहे। तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता दुसरा प्रकार बघायचा आहे डोशांचा। त्यासाठी एका भांड्यामध्ये एक भांडं तांदूळ घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याने पाव भांडं उडदाची डाळ घेतलेली आहे। म्हणजे जर एक वाटी तांदूळ असेल तर पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता हे दोन्ही स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावरती काही पावडर किंवा धूळ असेल तर ती निघून जाईल। आणि आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि कमीत कमी 4 तासासाठी हे भिजू द्यायचं। आता हे डाळ तांदूळ भिजल्यानंतर वाटून घेते वेळी एका वाटीमध्ये 1 वाटी पोहे घेते। हे पोहे 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1-10 मिनिटासाठी तसेच राहू द्यायचं। आपल्याला हे पोहे छान असे भिजवून घ्यायचे आहेत। हे आपले डाळ तांदूळ छान भिजलेले आहे, त्याच्यावरचं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी आपल्याला काढायचं आहे, किंवा त्यामधलं फक्त तांदूळ आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये यामधलं तांदूळ आणि डाळ मी काढून घेते। हे वाटण्यासाठी जितक्या पाण्याची गरज आहे तितकंच पाणी वापरायचं आहे, जास्त पाण्याची गरज नाही, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। तर आता हे छान असं मी वाटून घेतलं आणि घट्ट झाकणाच्या एका डब्यामध्ये हे सगळं बॅटर हे काढून घेतलेलं आहे। एखाद्या मोठ्या पळीनं हे बॅटर छान असं एकजीव करायचं, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं। तर 2 ते 3 मिनिटं छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, ढवळून घेतलेलं आहे, त्यामुळं आपलं बॅटर अगदी लवकर फर्मेंट होण्याला मदत होते। आता हे बॅटर असंच 6 ते 7 तासासाठी फर्मेंट व्हायला सोडून द्यायचं आहे। डोसा बनवते वेळी सुरुवातीला मी चटणी बनवून घेते, त्यासाठी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल घेतलेलं आहे, त्यानंतर 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1/2 वाटी उडदाची डाळ मी इथं घेतलेली आहे। ही डाळ 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती या तेलामध्ये छान परतून घ्यायची, भाजून घ्यायची। 2 मिनिट झाल्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचाभर मिरे घालायचे आहेत, म्हणजेच साधारण 15 ते 20 मिरी यामध्ये घालायची आहे आणि ते देखील परतून घ्यायचं। त्यानंतर 1 काडी कढीपत्त्याची घेतलेली आहे, यामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो, अगदी छान टेस्टी अशी ही आपली चटणी तयार होते। आता शेवटी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं पहिल्यांदाच थोडंसं भाजून घेतलेलं होतं, तरीही या मसाल्याबरोबर या मिश्रणाबरोबर हे खोबरं आणखी एकदा भाजून घेते। त्यानंतर अगदी थोडीशी छोट्या लिंबू एवढी चिंच इथं घातलेली आहे, 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या घातल्या आणि 1 चमचा तीळ घेतले। आता हे सगळं मिश्रण या मसाल्याबरोबर या डाळींबरोबर छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी 1/2 चमचा हिंग घातलेला आहे। हिंगाचा फ्लेवर देखील या चटणीमध्ये खूप मस्त येतो। आता ही सगळी जिन्नस आपली छान भाजून तयार झालेली आहेत, मस्त सुगंध येतो आहे। तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 1/2 चमचा हळद यामध्ये मी घालून घेतली। जर सुरुवातीला आपण हळद आणि हिंग वापरला तर ते जळू शकतं आणि ते भाजण्यासाठी जास्त आपल्याला उष्णतेची गरज नाही। आणि आता सगळ्यात शेवटी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, बेडगी मिरची पावडर आहे, त्यामुळं आपल्या या चटणीला रंग छान येईल। तर आता ही सगळी जिन्नस भाजून तयार झालेली आहेत, गॅसची फ्लेम बंद आहे, पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरला छान असं बारीक पूड वाटून घ्यायची आहे। तर आता आपलं हे डोशाचं बॅटर देखील तयार झालेलं आहे, मी एक वेळ याला ढवळून घेतलेलं होतं, छान अशी याच्यावरती देखील जाळी आलेली होती। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय, पुन्हा एकदा मिक्स करायचंय। आता हे मीठ मिक्स केल्यानंतर बॅटर असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे ती वाटून झालेली आहे आणि बघू शकता छान असा रंग आलेला आहे, अगदी मस्त। थोडीशी ओलसर वाटते ही चटणी, पण पूर्ण थंड झाल्यानंतर अगदी पूड त्याची तयार होते।
तर मस्त आपली ही चटणी तयार आहे, मस्त सुगंध येतो या चटणीचा। तर आता डोसे बनवायला घेऊया। गॅसवरती तवा गरम झालेला आहे। सुरुवातीला तव्याला तेल लावण्याची गरज नाही, जर तेल लावलं सुरुवातीला तर डोसे आपले व्यवस्थित पसरवता येत नाहीत, तर त्यासाठी सुरुवातीला तेल लावण्याची काहीच गरज नाही। डोसा घातल्यानंतर वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला लागली की त्याच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी थोडंसं तेल सोडून घ्यायचं, त्यामुळं छान क्रिस्पी आणि लुसलुशीत असे आपले डोसे तयार होतात। तर तुम्ही या प्रकारे प्लेन डोसे देखील बनवू शकता। बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि हा आपला डोसा तयार झाला। दुसऱ्या बाजूने शेकण्याची गरज नाही, जर आवडत असतील तसे डोसे तर तुम्ही शेकून घेऊ शकता। आता हा डोसा तयार झाला, मी काढून घेते। आता पुन्हा तव्यावर दुसरा एक डोसा मी पसरवून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपण जी पूड चटणी करून घेतलेली आहे ती चटणी त्याच्यावरती पसरवून घ्यायची आहे, भरभरून घ्यायची आहे। जर तुम्हाला या पद्धतीनं आवडत असेल तर या पद्धतीनं डोसे तुम्ही बनवू शकता, म्हणजेच डोशाच्या वरती चटणी घालून या पद्धतीनं बनवू शकता, किंवा मग तसंच चटणी आणि हा डोसा खाऊ शकता। त्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे कारण डोसा उलटून घेण्याची गरज नाही आणि हा आपला डोसा खाण्यासाठी तयार झाला। त्याच्या वरच्या बाजूनं थोडंसं कच्चं तेल घालायचं असतं, जर आवडत असेल तर कच्चं घाला, किंवा मग या प्रकारे डोसा गरम असतानाच तेल घालून घ्या। आता असेच आणखी काही डोसे मी बनवून घेतले, तर तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि हे आपले डोसे खाण्यासाठी तयार आहेत। प्लेन डोसे बनवा किंवा या प्रकारे चटणी घालून डोसे बनवा, दोन्ही प्रकारे केलेले डोसे मस्त लागतात, नक्की ट्राय करा। आता 3 नंबरचा आहे शेंगदाण्याचा डोसा आणि एक झटपट तयार होणारी मस्त चटपटी चवीची चटणी। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप शेंगदाणे घेतले, हे कच्चे शेंगदाणे आहेत, कोणतेही वापरू शकता। त्यानंतर 1/2 कप पोहे घ्यायचे आहेत, जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे, 1/2 किंवा 1 कप घेतले तरी चालेल, 1/2 कप घेतलं तरीही चालेल। त्यानंतर 2 कप तांदूळ घेतलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं कमीत कमी 4 ते 5 तास। तर 4 ते 5 तासानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपण हे घेतलेले शेंगदाणे वगैरे छान असे भिजलेले आहेत, अगदी आकाराने डबल झालेले आहेत शेंगदाणे, छान असं हे आपलं मिश्रण भिजलेलं आहे। आता हे वाटून घेऊया। याच्यावरचं जे जास्तीचं पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि जितकी गरज असेल तितकंच पाणी वापरून छान असं हे वाटून घ्यायचं आहे, जसं की आपण नेहमी इडली किंवा डोशासाठी वाटून घेतो। आता हे वाटलेलं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर हाताने छान असं मी फेटून घेते, अगदी 2 ते 3 मिनिटं हे छान असं फेटून घ्यायचं, त्यामुळं आपलं बॅटर अगदी पटकन फर्मेंट होण्यासाठी मदत होते। तर आता हे बॅटर माझं फेटून झालेलं आहे, याच्यावरती झाकण लावायचं आणि 6 ते 7 तासासाठी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। हे बॅटर मी रात्री वाटून ठेवलेलं होतं आणि सकाळी बघू शकता छान असं हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे, छान हलकं फुलकं झालेलं आहे, मस्त याला जाळी पडलेली आहे बघू शकता। आता एक वेळ हे छान असं मिक्स करून घेऊया आणि एकदम हलकं फुलकं हे आपलं बॅटर तयार आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, पुन्हा मिक्स केलं आणि हे बॅटर आता डोसे किंवा इडली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। गॅसवर आपला तवा देखील छान गरम झालेला आहे, तर आता डोसे बनवायला घेऊया। डोसे घालण्या अगोदर तवा छान गरम झालेला असावा, म्हणजे डोशांना जाळी मस्त पडते, अगदी हलके फुलके असे हे डोसे तयार होतात। तर ज्या आकारात तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लहान किंवा मोठे, थोडेसे जाडसर किंवा थोडेसे पातळ असे डोसे बनवून घेऊ शकता। डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्याच्या बाजूनी चमचाभर तेल सोडायचं आहे, तेल वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, बिना तेलाचे देखील डोसे मस्त तयार होतात। तर जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही हे डोसे बनवून घेऊ शकता। आता एक बाजू थोडीशी शेकली गेली की दुसऱ्या बाजूनी छान असं शेकून घ्यायचं आहे आणि बघू शकता रंग मस्त आलेला आहे डोशाचा। हा आपला पहिला डोसा तयार झाला, मस्त परफेक्ट असा।
आता आणखी काही डोसे मी असेच बनवून घेते। आता या डोशांबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। या तेलामध्ये 1/2 चमचा जिरे, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला, त्यानंतर 3 ते 4 पिकलेल्या लाल मिरच्या, सुकी मिरची वापरली तरीही चालेल किंवा हिरवी मिरची वापरली तरीही चालेल। आता हा कांदा आणि मिरची थोडंसं परतून घेऊया। कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये 2 टोमॅटो घालते मोठ्या फोडी करून, त्याबरोबर चवीपुरतं मीठ घालते, थोडीशी चिंच घातली, व्यवस्थित मिक्स करूया आणि आता याच्यावरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी मोठ्या आचेवरती हा टोमॅटो शिजू द्यायचा आहे। यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही, फक्त झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आणि मध्ये 1 ते 2 वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच परतून घ्यायचं। पुन्हा झाकण लावून मिनिटभरासाठी शिजू देऊया। आता बघू शकता टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे, सगळं आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे, भाजून झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करते, हे सगळं मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ही चटणी आपण वाटून घ्यायची आहे। यामध्ये आपण अगोदरच चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पाण्याचा वापर न करता छान अशी ही चटणी वाटून घेतली। ही चटणी डोशाबरोबर खाण्यासाठी तयार झाली। आपले डोसे देखील परफेक्ट असे तयार आहेत। कोणताही डोसा खाताना असे जर चमचमीत चटणीचे प्रकार असतील तर कोणतीही भाजी सांबार दुसरं कशाचीही गरज लागणार नाही, एकाच चटणीबरोबर सगळे डोसे फस्त होतील नक्कीच। तर नक्की ट्राय करून बघा वेगवेगळ्या प्रकारचे हे डोसे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या चटण्या। चला तर आता पुढचा डोसा बघूया। हा डोसा बनवण्यासाठी इथं मी 1 मोठी वाटी किंवा 1 मोठा बाउल तांदूळ भिजत घातलेला होता। 4 ते 5 तास हा तांदूळ छान असा भिजलेला आहे। याच्यावरचं जे जास्तीचं पाणी होतं ते पाणी मी काढून घेतलं आणि हा तांदूळ मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतला। आता हा तांदूळ वाटून घेतेवेळी यामध्ये आपल्याला 1 लहान वाटी शिजलेला भात घालायचा आहे। तो भात शिळा असो किंवा ताजा केलेला असो पण तो थंड झालेला असावा। तर 1 वाटी भात घातला आणि हा तांदूळ आपण छान असा वाटून घेतला। तर वाटून घेतलेला तांदूळ एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। एखाद्या पळीनं किंवा हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा, फेटून घ्यायचा। आता यानंतर याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी सोडून द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर बघते मी, छान असं फर्मेंट झालेलं आहे, हलकं झालेलं आहे बॅटर, बघू शकता। आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चिव करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं। हे बॅटर आपले डोसे बनवण्यासाठी परफेक्ट असं तयार झालं। आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 2 पिकलेले टोमॅटो मोठ्या आकारात कट करून घेतल्या फोडी, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हा टोमॅटो आपल्याला या तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत हा टोमॅटो याच तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। झाकण लावलं 2 मिनिटासाठी आणि आता झाकण काढून पुन्हा 1 वेळ मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण लावून 1 मिनिटासाठी थांबूया। तर एकूण 3 ते 4 मिनिटं हा टोमॅटो मी छान असा तेलावरती परतून घेतला, शिजवून घेतला आणि आता टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता लगेच मॅश होतो आहे, याचा अर्थ टोमॅटो तयार आहे। मी गॅसची फ्लेम बंद करते। हा टोमॅटो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे, त्यानंतर मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये घेतला, त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली। जर हिरवी मिरची वापरायची असेल तर ती देखील वापरू शकता आणि ही आपली चटणी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये 1 वाटीमध्ये मी ही चटणी काढून घेतली। याच्यावरती जर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर फोडणी देखील घालून घेऊ शकता। आता डोसे बनवायला घेऊया। तवा छान गरम झालेला आहे, आपण तयार करून घेतलेला बॅटर या तव्यावरती छान असं पसरून घेऊया।
वरची बाजू कोरडी झाली की बाजूनी थोडंसं तेल सोडायचं, नाही सोडलं तरीही चालेल। आणि नेहमीप्रमाणेच हे डोसे आपण शेकून घ्यायचे आहेत। खालच्या बाजूनी थोडेसे खरबूज असे भाजले की डोसे खायला खूप मस्त टेस्टी लागतात। तर बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि हा आपला डोसा परफेक्ट तयार झाला। असेच आणखी काही डोसे मी बनवून घेते। आता हे आपले डोसे आणि चटणी खाण्यासाठी तयार झाली। मस्त अगदी जाळीदार हलके फुलके अगदी कापसासारखे लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात। कोणत्याही प्रकार घ्या तुम्ही डोशांचा, प्रत्येक डोसा हा परफेक्ट होणारच। अगदी जिभेवर ठेवताच विरघळावेत किंवा ओठांनी खाता यावेत इतके मस्त स्पॉन्जी असे हे डोसे तयार होतात। एक वेळ नक्की ट्राय करा। कसे वाटले डोसे? तुम्हाला कोणता डोशाचा प्रकार आवडला ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता पुढचा डोसा प्रकार बघूया। इथं मी एका भांड्यामध्ये एक भांड तांदूळ घेतला आणि त्याच भांड्यानं पाव भांड उडदाची डाळ घेतली। स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं, त्यानंतर दुसरं पाणी घालायचं आणि हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। नेहमीप्रमाणेच कमीत कमी 4 ते 5 तास, 8 ते 10-12 तास ठेवलं तरीही चालेल, रात्रभर ठेवलं तरीही चालतं। तर आता हे छान भिजलेलं आहे, आपण हे वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामधलं फक्त तांदूळ आणि डाळ घ्यायची आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, गरजेपुरतंच पाणी वापरायचं आहे, नाहीतर मग आपलं बॅटर जास्त पातळ होतं आणि आपले डोसे परफेक्ट तयार होणार नाही। वाटून घेते वेळी त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी शिजलेला भात घालते मी। आणि आता हे बॅटर छानसं वाटून घेऊया। नेहमीप्रमाणे वाटून घेतलेलं बॅटर या मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं। आता हे बॅटर हाताने व्यवस्थित असं फेटून घेऊया, अगदी 2 ते 3 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं, त्यामुळं आपलं बॅटर अगदी पटकन फर्मेंट होतं। मग तो ऋतू कोणताही असो, थंडी असो अथवा उन्हाळा असो, अगदी पटकन फर्मेंट व्हायला मदत होते। आता याच्यावरती झाकण लावून हे बॅटर असंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, छान असं बॅटर फर्मेंट झालेलं आहे, मस्त जाळी आलेली आहे। आता सध्याचे दिवस तरी पावसाळ्याचे आहेत, खूप गारवा आहे हवेमध्ये, तरीही बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता एक झाकण लावून बाजूला हे ठेवून देऊया। तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी बनवून घ्यायची आहे। तर मी इथं एक लहान वाटी सुकलेलं खोबरं घेतलं, लहान वाटी फुटाण्याची डाळ घेतली, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची घेतली ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे, चवीपुरतं मीठ घेतलं, भरपूर अशी कोथिंबीर घेतली। यामध्ये जर कोथिंबीरच्या काड्या असतील तर अजून टेस्टी अशी ही आपली चटणी तयार होते। थोडंसं पाणी घातलं आणि ही चटणी आपण वाटून घेतली। याच्यावरती जर फोडणी घालायची असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल, मस्त टेस्टी लागते ही चटणी। तर थोडीशी फोडणी याच्यावरती मी घालून घेती। ही आपली चटणी तयार झाली। आता लगेच डोसे बनवायला घेऊया। तवा छान गरम झालेला आहे आणि आपलं बॅटर देखील तयार आहे। तवा छान गरम झाला की त्यावरती बॅटर घालायचं आणि ज्या आकारात पाहिजे त्या आकारात डोसे बनवून घ्यायचे। सेट डोशांचा आकार हा ठराविक असा असतो, जास्त मोठे किंवा अगदी छोटे छोटे नसतात। पण जर तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर मोठे देखील बनवू शकता, किंवा लहान मुलांसाठी अगदी छोटे छोटे बनवायचे असतील तर तसे देखील बनवू शकता। दिसायला सुंदर दिसतात, मुलं देखील आवडीनं खातात। तर अशाच प्रकारे बरेचसे डोसे मी इथं बनवून घेतले। मस्त रंग येतोय डोशांना बघू शकता। यामध्ये आपण साखर किंवा सोडा इनो यापैकी काहीही वापरलेलं नाही, आपलं बॅटर परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे, त्यामुळंच आपले हे डोसे अगदी परफेक्ट स्पॉन्जी तयार होत आहेत। तर नेहमीप्रमाणेच वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की थोडंसं तेल सोडलं आणि छान असे खरबूज होईपर्यंत हे डोसे शेकून घेतले आणि बरेचसे डोसे तयार झाले। आपली चटणी देखील तयार आहे खाण्यासाठी।
कोणत्याही प्रकारचा डोसा बनवा, अगदी परफेक्टच तयार होतो आणि खूप मस्त टेस्टी लागतो। तर तुम्हाला जो प्रकार आवडेल त्या प्रकारचा डोसा ट्राय करा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा मी बनवलेले हे डोसे तुम्हाला कसे वाटले ते। चला तर आता शेवटचा आणि 6 नंबरचा डोसा बघूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेते मी। मी प्रत्येक डोशासाठी रेशनचाच तांदूळ वापरते। रेशनच्या तांदळाचे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात, मस्त क्रिस्पी आणि स्पॉन्जनेस येतो। त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि एक लहान चमचा मेथी दाणा घेतला। आता स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा हा तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचा। त्यानंतर भरपूर पाणी घालायचं आणि हा डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी सोडून द्यायचा। जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी 12 तासापर्यंत भिजवून घेतला तरीही चालेल, जर वेळ नसेल तर 4 ते 5 तास पुरेसे होतील। आता हे छान भिजलेलं आहे, आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। याच्यावरचं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी मी काढून टाकते। जास्त पाणी वापरायचं नाहीतर ना आपलं बॅटर जास्त पातळ होऊ शकतं। आता मी इथं 1.5 वाटी चिरमुरे घेतलेले आहेत। तुम्ही कोणतेही चिरमुरे घ्या, गोल किंवा थोडेसे लांबट असतात, कोणतेही चिरमुरे घेतले तरी चालतील। हे चिरमुरे छान भिजवून घ्यायचे आहेत, तर 10 मिनिटांसाठी त्यामध्ये पाणी घालून असंच मी सोडून देते। त्यानंतर आता बघू शकता चिरमुरे आपले छान भिजलेले आहेत। आता यामधलं पाणी काढायचं आहे आणि थोडेसे चिरमुरे पिळून या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले। आता हे डाळ आणि तांदूळ देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे। तर 2 वेळा असं करून मी हे तांदूळ आणि डाळ वाटून घेतलं आणि एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये हे बॅटर मी काढून घेतलं। तर 2 वेळा हे बॅटर मी वाटून घेतलेलं आहे। छान परफेक्ट असं हे बॅटर वाटून झालेलं आहे। त्यानंतर एखाद्या चमच्याने किंवा हाताने हे छान असं 2 ते 3 मिनिटांसाठी बॅटर वाटून घ्यायचं, फेटून घ्यायचं। आता हे बॅटर घट्ट झाकण लावायचं आणि थोडीशी गरम हवा असेल, गरम जागा असेल त्या ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं। शक्यतो गॅसच्या जवळ किंवा चुलीच्या जवळ हे बॅटर ठेवायचं, म्हणजे अगदी पटकन फर्मेंट होतं, त्याला छान अशी उष्णता मिळते। आता डोसे बनवण्याच्या अगोदर आपण त्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवरती एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 कांदे मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 चमचे किंवा 1/2 वाटी लहान वाटीनं शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत। आता हा कांदा लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे या तेलामध्ये छान परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे। कांदा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत। तिखट आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता किंवा हिरवी मिरची देखील वापरू शकता। अगदी थोडीशी चिंच घेतलेली आहे, ही चिंच देखील या तेलामध्ये छान परतून घ्यायची, भाजली गेली पाहिजे। आणि आता कांदा देखील छान भाजला गेलेला आहे, सगळी जिन्नस व्यवस्थित भाजली गेलेली आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची, सगळं थंड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या एका लहान भांड्यामध्ये सगळं मिश्रण हे काढून घेतलं। त्यानंतर पुन्हा 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि ही चटणी मी वाटून घेतली। बघू शकता छान रंग आलेला आहे चटणीला, परफेक्ट अशी चटणी तयार झाली। त्याच्यावरती थोडीशी फोडणी घातली, फोडणीमध्ये जिरे, मोहरी, तीळ आणि कढीपत्ता आहे। ही आपली चटणी डोशाबरोबर खाण्यासाठी तयार झाली। आपलं हे बॅटर देखील छान तयार आहे, आपला तवा पण छान गरम झालेला आहे। त्याच्यावरती आता हे बॅटर घालून पाहिजे त्या आकारामध्ये डोसे पसरवून घ्यायचे। या बॅटरमध्ये मी मीठ घालून बाजूला ठेवलेलं होतं, ती क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे, पण या बॅटरमध्ये मीठ घालून मी सुरुवातीलाच बाजूला ठेवून दिलेलं होतं। आता नेहमीप्रमाणेच वरच्या बाजूनी थोडंसं कोरड व्हायला लागलं की बाजूनी थोडंसं तेल सोडलं आणि मीडियम फ्लेमवरती छान असा हा डोसा शेकून घेतला। बघू शकता परफेक्ट कलर आलेला आहे। आणि विशेष म्हणजे हे डोसे बनवते वेळी देखील अगदी घरभर सुगंध दरवळतो, खूप छान असा एक सुगंध येतो या डोशांचा हे डोसे बनवताना।
चटणी आणि डोसे परफेक्ट कॉम्बिनेशन होता, कोणत्याही प्रकारे बनवा, कधीही बनवा, कधीही खा। आपण नेहमी डोसे बनवतो त्यावेळी कधी कधी एखादी वस्तू आपल्याकडे नसते, तर त्यावेळी डोसा कसा बनवायचा हा प्रश्न पडतो। डोसा तर खायचा आहे पण एखादी वस्तू नसते, तर त्यावेळी अशा प्रकारचे वेगवेगळे डोसे ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडते। प्रत्येक डोशांची चव देखील थोडीशी वेगळी लागते, त्यामुळे खायला देखील मजा येते। तर अशाच प्रकारे बरेचसे डोसे मी हे आता बनवून घेतलेले आहेत, आपली चटणी देखील तयार आहे। तर चला हे डोसे आता खायला घेऊया। डोशांचा रंग बघू शकता, परफेक्ट आलेला आहे, परफेक्ट एकदम स्पॉन्जी मस्तच हे आपले डोसे तयार आहेत। नक्की ट्राय करा, यातला जो प्रकार तुम्हाला आवडतो तो प्रकार ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा हे मी बनवलेले डोसे, हे दाखवलेले डोसे तुम्हाला कसे वाटले ते। व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा। थँक्यू।